राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या या अधिवेशनामध्ये अभ्यास वर्गामध्ये मंचावर उपस्थित माननीय सभापती रामराजे निंबाळकर जी, माननीय विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे, राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर जी, माझे सहकारी आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलारजी, या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित असलेले आमदार जयंत पाटीलजी, विधानमंडळाचे प्रधान सचिव श्री कळसे, या ठिकाणी विविध विद्यापीठातून महाविद्यालयातून आलेले सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, राष्ट्रकुल सांसदीय मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने हा एक अतिशय चांगला अभ्यासवर्ग आयोजित केला जातो. या अभ्यासवर्गाच्या पाठीशी संकल्पना एवढीच आहे की जे आपण पुस्तकात शिकतो ते प्रत्यक्षात अनुभवता आलं पाहिजे. जे आपण सिस्टीम पुस्तकात पाहतो ती नेमकी चालते कशी हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. आणि म्हणून ही एक अतिशय उत्तम रचना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेने सुरू केली. आणि साधारणपणे दरवर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला हा वर्ग होतो, पण यावर्षी नागपूरला पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला. खरं म्हणजे हे चौथं पावसाळी अधिवेशन आहे नागपूरमध्ये. 1961 झालं होतं, 66 झालं होतं, 71 झालं होतं आणि आता हे अधिवेशन होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं या अधिवेशनाची नोंदही इतिहासात होणार आहे आणि या वर्गाची नोंदही इतिहासात होणार आहे की नागपूरला पावसाळी अधिवेशनामध्ये जो वर्ग झाला त्या वर्गामध्ये आपण सर्व लोक होतात. त्यामुळे एक प्रकारे या संसदीय इतिहासाचा भाग या वर्गाच्या माध्यमातून आज आपण होतात ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी नेहमी असं म्हणतो की हे सभागृह जे आहे या सभागृहामध्ये प्रवेश घेण्याकरता अनेक लोक जन्म काढतात. जन्मभर मेहनत केल्यानंतर एखाद्यालाच ही संधी मिळते की या सभागृहात त्याला प्रवेश मिळतो, या बाकांवर बसता येतं. पण तुम्ही सगळे नशीबवान आहात की तुम्हाला थेट या बाकांवर बसण्याची संधी ही या ठिकाणी प्राप्त झाली. आणि कदाचित तुमच्यापैकी भविष्यात कोणाला या बाकांवर पुन्हा बसण्याची संधी निश्चितपणे मिळेल. कारण माझं हे स्पष्ट मत आहे की लोकशाही जर समृद्ध करायची असेल तर लोकशाही जाणणारे, त्याच्यामध्ये रुची ठेवणारे आणि चांगल्या प्रकारे ज्यांना विचाराची गती आहे, दिशा आहे, अशा प्रकारचे लोक हे जर निवडून आले तर लोकशाही अजून प्रगल्भ होईल. आणि म्हणून त्याकरता देखील मी तुम्हाला अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर आपल्या लोकशाहीची रचना ही अतिशय सुंदर आहे. मी जगातल्या अनेक लोकशाहीचा अभ्यास केला, पण जेवढं चेक अँड बॅलेन्स आपल्या संविधानानं ठेवलं आहे, खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभारच मानले पाहिजेत की एक असं संविधान त्यांनी आपल्याकरता तयार केलं की ज्या संविधानानं कोणालाही अधिकाराचा अधिक्षेप करायची परवानगी दिली नाही, सगळ्यांना अधिकार दिले, जिथे आवश्यक आहे तिथे अमर्याद दिले, पण त्या प्रत्येक अमर्याद अधिकाराची मर्यादा ठरवून दिली, अशा प्रकारचं एक अतिशय सुंदर असं संविधान हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालं आहे. आणि या संविधानानं आपल्याला कल्पना आहे की साधारण लोकशाहीचे 3 स्तंभ आपल्याला दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये लेजिस्लेचर किंवा पार्लमेंट, त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यपालिका आणि न्यायपालिका ज्युडिशियरी, आणि चौथा स्तंभ आपण म्हणतो की आपली जी प्रेस आहे, माध्यमं आहेत, ही चौथा स्तंभ आहे. या तीनही जे स्तंभ आहेत यांच्या चेक अँड बॅलेन्सचा इतका सुंदर अशा प्रकारचा ची व्यवस्था
या लोकशाहीने तयार केली आहे. खरं म्हणजे सरकार ही एक्झिक्युटिव्ह आहे, विधानसभा विधान परिषद ही लेजिस्लेचर आहे आणि आपले न्यायालय ही ज्युडिशियरी आहे. आम्ही सगळे लोक निवडून येतो, या लेजिस्लेचरचा भाग होतो, पण जे लोक शपथ घेतात ते एक्झिक्युटिव्हचा भाग होतात आणि ते एक्झिक्युटिव्हचा भाग झाल्यानंतर ते या लेजिस्लेचरला उत्तरदायी असतात. आपण जर अमेरिकेची लोकशाही बघितली तर तिथल्या प्रेसिडेंटला अनिर्बद्ध अधिकार आहे, तो लेजिस्लेचरला उत्तरदायी नाही आहे. किंबहुना लेजिस्लेचरनी घेतलेले जे निर्णय आहेत त्याला एक माणूस विटो करू शकतो, अशा प्रकारचे अधिकार तिथे आहेत. मात्र इथे आपली सगळी व्यवस्था ही कलेक्टिव्ह विजडमवर आधारित व्यवस्था आहे आणि म्हणून एक्झिक्युटिव्हला सगळे प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, पण त्यांनी घेतलेल्या प्रत्येक प्रशासकीय किंवा वित्तीय निर्णयावर त्या ठिकाणी निर्बंध ठेवण्याचे, त्याची स्क्रुटिनी करण्याचे, त्याचं ऑडिट करण्याचे अधिकार हे या लोकसभा या आपल्या लेजिस्लेचरला आहेत, विधानसभा आणि विधान परिषदेला आहेत. त्यामुळे एक्झिक्युटिव्ह आपल्या अधिकाराचा अनिर्बद्ध वापर करू शकत नाही आणि त्याचवेळी या संपूर्ण कलेक्टिव्ह विजडममुळे सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या प्रती एक्झिक्युटिव्हला संवेदनशील राहावं लागतं, अन्यथा त्याला त्या संदर्भात जबाबदेही या ठिकाणी या लेजिस्लेचरमध्ये द्यावी लागते, अशी एक अतिशय उत्तम व्यवस्था ठेवली आहे. आणि या व्यवस्थेमध्ये आम्ही केलेले कायदे, या कायद्याचं इंटरप्रिटेशन करण्याचं काम हे न्यायालयाचं आहे. त्या कायद्याचं पालन होत आहे की नाही हे ठरवण्याचं काम न्यायालयाचं आहे आणि न्यायालयाला आपण इतका स्वतंत्र दर्जा दिला आहे की लेजिस्लेचर किंवा एक्झिक्युटिव्ह दोघंही न्यायालयावर कुठल्याही प्रकारचा निर्बंध घालू शकत नाही, त्याला कोअर्स करू शकत नाही, त्याच्यावर दबाव टाकू शकत नाही. आणि त्यामुळे या स्वतंत्रतेमुळे लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हचे जे काही अधिकार आहेत या अमर्याद अधिकारांवर मर्यादेचा निर्बंध आला आहे, की अधिकार जरी अमर्याद असतील तरी त्याचा वापर अनिर्बद्ध करता येणार नाही, तो मर्यादेतच करावा लागेल, तो संविधानातच करावा लागेल, संविधानाने दिलेल्या गोष्टींकरताच करावा लागेल, अशा प्रकारची एक अतिशय सुंदर रचना ही खरं म्हणजे या ठिकाणी केली आहे. या दोन्ही सभागृहांचं सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बिझनेस बघितला तर यातनं समाजातल्या शेवटच्या माणसाचा आवाज हा प्रतिध्वनित होत असतो. इथे येणारे जे प्रतिनिधी आहेत ते समाजाच्या सगळ्या स्तरातनं, सगळ्या समाजातनं, सगळ्या भागातनं, जिओग्राफिकल, कल्चरल, रिलिजियस अशा सगळ्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन हे या ठिकाणी असतं. आणि म्हणून अगदी गडचिरोलीच्या शेवटच्या गावातला माणूस असेल किंवा नंदुरबारच्या शेवटच्या गावातला माणूस असेल किंवा अगदी मुंबईमधला एखादा व्यक्ती असेल, या प्रत्येकाला आपला आवाज पोचवण्याकरता हे माध्यम आपल्याला या सभागृहातनं मिळतं. आणि आपण अनेक वेळा बघतो की अगदी कुठल्या तरी सुदूर भागामध्ये घडलेली छोट्यातली छोटी घटना त्याचं देखील प्रतिबिंब, प्रतिध्वनी या सभागृहामध्ये उमटतात आणि त्याच्यावर सखोल चर्चा होते आणि त्या चर्चेच्या माध्यमातनं त्याही ठिकाणी न्याय मिळतो. त्यामुळे मुठभर लोकांना नाही तर सर्वांकरता न्याय अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी उभी केली आहे. आणि खरं तर आपण बघितलं तर प्रामुख्यानं तीन गोष्टी, म्हणजे तशा गोष्टी अनेक आहेत, पण तीन गोष्टी या ठिकाणी आपल्या या संसद आपल्या लेजिस्लेचरच्या माध्यमातून होतात. महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं काम आहे कायदे तयार करणं, हे कायदेमंडळ आहे, त्यामुळे कायदे बनवणं, कायद्यात अमेंडमेंट करणं हे एक अत्यंत महत्त्वाचं काम याच्यामध्ये होतं. आपल्या कल्पना आहेत, तीन या आपल्या लिस्ट आहेत, त्यातली जी स्टेट लिस्ट आहे त्याचे कायदे आपण तयार करतो, कॉन्करंट लिस्टचे कायदे तयार करून केंद्राला पाठवतो किंवा त्या प्रोसेसला आपण पूर्ण करतो. आणि म्हणून कायदेमंडळ म्हणून एक प्रामुख्यानं काम हे सभागृह करतं आणि त्याचसोबत एक्झिक्युटिव्हला प्रशासन चालवण्याकरता राज्याच्या तिजोरीमध्ये येणारा जो पैसा आहे तो पैसा कसा खर्च केला पाहिजे या संदर्भातली मागणी ही या सभागृहात येऊन मांडावी लागते.
एकही नवा पैसा सभागृहाच्या मान्यतेशिवाय खर्च करता येत नाही, त्यामुळे सभागृहाच्या समोर येऊन आमच्या खात्याला किती पैसा मिळणार आहे, आवश्यक आहे, तिजोरीतनं किती पैसा आम्ही ड्रॉ करणार आहोत, त्यातला पैसा पैसा कशावर आम्ही खर्च करणार आहोत, या संदर्भातली प्रत्येक मागणी ही सभागृहासमोर ठेवावी लागते. त्या प्रत्येक मागणीवर सभागृहात मतदान होतं आणि मतदानातनं जी मागणी मंजूर होते तीच मागणी बजेटचा भाग होते किंवा जे विनियोजन विधेयक आहे त्या विधेयकाचा भाग होते आणि त्याच्यावरच पैसा हा खर्च करता येतो. आणि हा जो काही तिजोरीतनं पैसा खर्च करायचा आहे याची किल्ली देखील या विधानमंडळाच्या हाती आहे, कारण जोपर्यंत विधानमंडळ विनियोजनाचं विधेयक ॲप्रोप्रिएशन बिल हे मंजूर करत नाही आणि त्याला राज्यपाल संमती देत नाही तोपर्यंत तिजोरीतला एक नवा पैसा देखील खर्च करता येत नाही. आणि म्हणून या व्यवस्थेतनं पूर्णपणे प्रशासकीय खर्च, राज्याच्या योजना या सगळ्या गोष्टीची स्क्रुटिनी ही या मागण्यांच्या दरम्यान या ठिकाणी होत असते आणि त्या विभागानं काय केलं हे विचारण्याचा अधिकार सदस्यांना असतो आणि विभागांनी काय अचीव केलं हे सांगण्याचा अधिकार हा मंत्र्यांना असतो. आणि यातनं एक अतिशय उत्तम अशा प्रकारची व्यवस्था ही या ठिकाणी तयार झाली आहे. मार्चच्या अधिवेशनामध्ये आपण बजेट मांडतो, जुलैच्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या येतात, कारण बजेटमध्ये सगळ्या गोष्टी अकाउंट फॉर नसतात, अनेक वेळा अनफोर्सिन काही खर्च येतात, त्या जुलैच्या अधिवेशनात आपण मांडतो, पुन्हा डिसेंबरच्या अधिवेशनात आपण काही अजून पुरवणी मागण्या मांडतो किंवा आपलं मॅचिंग करतो. अशा प्रकारे हे अव्याहत ही व्यवस्था चालली असते आणि या व्यवस्थेतनं जो काही खर्च आहे तो खर्च होत असतो पण त्याची स्क्रुटिनी देखील या ठिकाणी होत असते. याच्या व्यतिरिक्त विविध सांसदीय आयुधं आपण दिलेली आहेत की ज्या आयुधांचा वापर करून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा या ठिकाणी फोडता येते. मग त्याच्यामध्ये प्रश्नोत्तराचा तास असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला 30 दिवस आधी प्रश्न टाकावा लागतो, घडलेल्या कुठल्याही घटनेवर ज्याचा राज्य सरकारशी संबंध आहे अशा कुठल्याही घटनेवर हा प्रश्न टाकला जातो. आणि रोज जो पहिला तास आहे हा पहिला तास हा याकरता नेमून दिलेला असतो की ज्या तासामध्ये प्रश्नोत्तरं होतात. आणि या दोन्ही विधानमंडळाची सगळ्यात महत्त्वाची खासियत जर काही असेल तर इथे वेळेचं तंतोतंत पालन केलं जातं. 11 वाजताचं सभागृह असेल तर 11:01 होत नाही, 11:00 ते सुरू होतं. अनेक वेळा काही कारणांनी सभागृहामध्ये गोंधळ झाला, गडबड झाली, सभागृह ॲडजन झालं तर ते ॲडजन झाल्यानंतर जी वेळ ठरलेली आहे त्यावेळेत 30 सेकंदाचाही फरक पडत नाही, एक्झॅक्ट त्यावेळी ते सभागृह सुरू होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही प्रश्नोत्तरं असतील, अगदी तातडीच्या घटना असतील तर लक्षवेधी असतील, अर्धा तास चर्चा असतील, विरोधी पक्षाकडनं उपस्थित केल्या जाणाऱ्या चर्चा असतील, सत्तारूढ पक्षाकडनं उपस्थित केलेल्या चर्चा असतील, या सगळ्या चर्चांच्या माध्यमातनं एकूण राज्यकारभार, राज्यातल्या लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा याची स्क्रुटिनी होते, त्याचं ऑडिट होतं आणि त्याच्यावर सभागृहामध्ये जो सरकार पक्ष असतो त्याच्याकडनं आश्वासनं देखील दिले जातात. अजून काही रचना आपल्या इथे फार चांगल्या आहेत, ज्या रचना समित्यांच्या आहेत. आश्वासन दिल्यानंतर आश्वासनाची पूर्तता होते की नाही हे कोण पाहणार, त्याकरता आश्वासन समिती आहे. प्रत्येक आश्वासन त्या समितीपुढे जातं आणि समिती स्क्रुटिनी करते की आश्वासनाची पूर्तता झाली का, त्या अधिकाऱ्यांना बोलवतं, सेक्रेटरीला बोलवतं, नाही झाली तर का नाही झाली, काय अडचणी आहेत, त्या अडचणी दूर केल्या जातात. आणि त्यामुळे या व्यवस्थेतनं या प्रत्येक ॲश्युरन्सची पूर्ती झाली पाहिजे हा प्रयत्न देखील याच्यातनं केला जातो. विविध प्रकारच्या समित्यांच्या माध्यमातनं मग एस्टिमेट कमिटी आहे जी बजेटचे एस्टिमेट बरोबर आहेत की नाही, या संदर्भातला त्या संदर्भात खर्च बरोबर झाला आहे की नाही या संदर्भातलं सगळं ऑडिट करतं. एक समिती लोकलेखा समिती आहे ज्याचे अध्यक्ष विरोधी पक्षाचे नेते असतात आणि लोकलेखा समिती जे काही आक्षेप हे CAGने घेतलेले असतील त्या आक्षेपांवरचं विवेचन आणि त्याच्यावरचा अहवाल हा सादर करते आणि त्यामुळे खर्चामध्ये चुका झाल्या असतील, काही चुकीचे निर्णय केले असतील त्याच्यावर CAGने घेतलेला प्रत्येक आक्षेप हा केवळ आक्षेपापुरतं मर्यादित राहत नाही तर त्याच्यात कोणाची चूक होती, कोणामुळे हा निर्णय झाला, त्याच्यावर काय कारवाई केली, या प्रत्येक गोष्टीचं विवेचन हे या लोकलेखा समितीच्या माध्यमातून केलं जातं. अनेक समित्या आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत
इथे कसा कारभार चालतो हे पाहण्याकरता आपल्याकडे समिती आहे. ईजीएसचं काम कसं चालतं हे पाहण्याकरता आपल्याकडे समिती आहे. महिला आणि बालविकासाच्या संदर्भात आपल्याकडे समिती आहे. अनुसूचित जाती जनजाती कल्याणाच्या संदर्भात समिती आहे. इतर मागासवर्गीयांच्या संदर्भात समिती आहे. ह्या समित्या म्हणजे लेजिस्लेचर तर वर्षातनं तीनदा भेटणार आहे, पण या प्रत्येक समितीला लेजिस्लेचरचा अधिकार आहे. या सगळ्या पार्ट्यांच्या मिळून समित्या असतात आणि या समित्यांना लेजिस्लेचरचा अधिकार आहे. या समितीच्या माध्यमातनं जेव्हा सेशनही सुरू नसतं त्या कालावधीमध्ये लेजिस्लेचर हे एक्झिक्युटिव्हवर आपलं नियंत्रण किंवा त्याची स्क्रुटिनी या समितींच्या माध्यमातनं करत असतं आणि म्हणून ही सगळी जी रचना आहे अतिशय सुंदर रचना या ठिकाणी झाली आहे. अनेक वेळा सभागृहात होणारा गोंधळ आपल्याला दिसतो आणि तो होतोच, आणि आमचा तर आता नियमच झाला आहे की पहिले 2-3 दिवस गोंधळच आम्ही करतो, कारण तो जर केला नाही तर आमचे जे मीडियातले मित्र आहे, म्हणजे आम्ही विरोधी पक्षात होतो तर करत होतो, आताही विरोधी पक्ष करतो, नाहीतर आमचे मीडियातले मित्र जे आहेत ते नाराज होतात आणि ते म्हणतात सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांनी फिक्सिंग केलेलं दिसत आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत गोंधळ हा आता नियम झालेला आहे. पण अनेक वेळा हा गोंधळ दिसतो पण कामकाज दिसत नाही. गोंधळ थोडा वेळ असतो, एखादा दिवस असतो, पण जेव्हा कामकाज सुरू होतं त्या दिवशी अनेक दिवस असे असतात की 12 तास 14 तास 16 तास या सभागृहामध्ये कामकाज चालतं, अविरत कामकाज चालतं, कुठलाही ब्रेक न घेता कामकाज चालतं. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगली व्यवस्था आणि महाराष्ट्राच्या तर विधानमंडळाने इतक्या उंच दर्जा आपला राखलेला आहे. इथली भाषणं असतील, इथल्या डिबेट्स असतील, इथल्या चर्चा असतील, त्याचा स्तर जो आहे हा फार मोठा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एका अतिशय चांगल्या अशा या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण सगळे लोक आलात. मी तर आपल्याला हे देखील सांगेन की आमच्या लायब्ररीमध्ये तुम्ही जा, त्या लायब्ररीमध्ये जाऊन ज्या जुन्या डिबेट्स आहेत याच्यामध्ये अनेक उत्तम संसदपटू आहेत, लायब्ररीत त्याची माहिती घ्या. त्यांनी दिलेली काही काही विषयांवरची भाषणं ही देखील वाचली पाहिजेत. त्यांना आपल्याला एक दिशा मिळते, विचारांना दिशा मिळते, कशाप्रकारे लोकशाही शेप होते हे आपल्याला लक्षात येतं. सामान्यातनं निवडून आलेला माणूस हा IAS अधिकाऱ्यापेक्षा देखील जास्त कसा विचार करू शकतो हे देखील अनेक वेळा आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून एकीकडे प्रशासनिक व्यवस्था आणि त्या प्रशासनिक व्यवस्थेवर एक्झिक्युटिव्ह हा निवडून आलेला, या दोघांच्या समन्वयातनं ही सगळी व्यवस्था ही उत्तमपणे या ठिकाणी चाललेली आहे. मला विश्वास आहे की या अभ्यास वर्गामध्ये या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करता येईल. अनेक मंत्र्यांशी अनेक विभागांशी तुमची चर्चा होईल, प्रश्न उत्तरं होतील, अनेक गोष्टी पाहता येतील. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मला हा विश्वास आहे की तुमच्यासारखी मंडळी या ठिकाणी आल्यानंतर इथनं हा सगळं ही व्यवस्था पाहिल्यानंतर लोकशाहीच्या बद्दलच्या संकल्पना अधिक प्रगल्भ होतील आणि आपण ही लोकशाही रुजवण्याकरता लोकशाहीचे सेवक म्हणून या ठिकाणी काम कराल ही अपेक्षा आपल्या सर्वांकडनं व्यक्त करतो. पुन्हा एकदा माननीय सभापती, माननीय अध्यक्ष आणि राष्ट्रकुल सांसदीय मंडळाने उद्घाटनाकरता मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या अभ्यास वर्गाचं उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.